जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या ठिकाणच्या गाडेकर कुटुंबातील चार भावंड पोलीस मध्ये भरती झाली. तीन बहिणी आणि एक भाऊ यांनी पोलीस भरतीची परीक्षा देऊन ते पोलीस मध्ये भरती झाले. आळेफटा या ठिकाणच्या सह्याद्री पोलीस अकॅडमीतनं त्यांनी शिक्षण घेऊन ही भरती दिली. घरची अत्यंत गरीब परिस्थिती, वडील ट्रॅक्टर ड्रायव्हर तर आई शेतात काम करते. घरी मातीचं घर, सारवलेला ओटा अशा परिस्थितीत ह्या चारही भावंडांनी शिक्षण घेत आज पोलीस भरतीपर्यंत मजल मारली. तर यापुढेही आम्ही PSI होण्यासाठी देखील परीक्षा देणार असल्याचं या तरुणांनी बोलताना सांगितलंय. ग्राउंडची परीक्षा देत असताना आयुष्यात मला शेवटचं पळायचंय हे ध्येय मनात ठेवून त्यांनी ग्राउंडची परीक्षा दिली आणि पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होऊन ते पोलीसमध्ये भरती देखील झाले. जुन्नर तालुक्यासाठी ही निश्चित अभिमानाची बाब आहे. एकाच कुटुंबातील चार बहीण भावंड हे पोलीसमध्ये भरती झाले. तर आता PSI पदासाठी ते तयारी करतात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे यांनी गाडेकर कुटुंबियांच्या घरी जाऊन या चारही भावंडांचं कौतुक केलं. हे चारही जण जुन्नर तालुक्यातील तरुणांसाठी, पोलीस भरती प्रक्रियेत उतरणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहेत. हा अभिमान जुन्नर तालुक्याला नक्कीच आहे. या चारही भावंडांच्या पुढील वाटचालीसाठी विघ्नहर टाइम्स परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, वडगाव आनंद. तुझं काय नाव? माझं नाव दीपक विजय गाडेकर. तुझी पोलीस भरती झाली, आता तू भरती झाली, कुठे भरती झाली, कुठल्या? मी रायगड पोलिसला झाली. रायगड मध्ये तू आळेफटाला सह्याद्री करिअर अकॅडमी मधून, तुला मुळात हा थॉट कसा आला की मला पोलीस भरती द्यायची आहे? किंवा ते म्हणजे आमचे माझे मामा, सख्खे मामा पहिले याला नायगावला पोलीस झाली. तिथून मग माझी मोठी बहीण, ती सगळ्यात नाही, ती पोलीस झाली पुणे शहरला. मग तिच्या मागं तिच्या बारकी बहीण आशा विजय गाडेकर, ती पुणे शहरला झाली. मग आता आम्ही दोघं या भरतीला दोघं सोबत जात. पोलीस चार आहे आम्ही सगळे सोबत एकाच घरातले. काय काय बेसिक कशा कशी तू तयारी केली आणि तुला कसा गायडन्स मिळत गेला त्याच्याबद्दल? म्हणजे पहिल्यापासून त्यांचा अनुभव होता, ते त्यांनी सांगितलं आम्हाला की कसं कसं करायचं, कारण त्यांनी आधी भरती दिलेली होती. मग त्यांच्या म्हणजे मागच आम्ही मग त्यांच्या प्रश्नपत्रिका आणि सह्याद्री अकॅडमीचे जे सर आहे त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळे आम्ही मग एवढी घरातून चौघं पोलीस झालो. मम्मी पप्पांचा किती रोल त्याच्यामध्ये? त्यांचा खूप रोल आहे त्याच्यामध्ये, कारण की आमच्या अजून नाही, तुम्ही बघू शकता घर कसं आहे. आम्ही म्हणजे पाच सगळे सहा जण आहे आम्ही, त्याचे आम्ही चार पोलीस आहे. पण आमच्या घरात सगळे ग्रॅज्युएशन, म्हणजे असं एक नाही का ग्रॅज्युएशन नाही, सगळे ग्रॅज्युएशन आहे आणि चार जण आम्ही पोलीस भरतीमध्ये निवडले. ग्रॅज्युएशन नंतर अकॅडमी? नाही, मी म्हणजे बाहेरून आपलं फक्त पेपरला जात होतो आणि पोलीस भरतीला सगळं हे देत होतो. भविष्यात आता काय? भविष्यात आता मग पुढं PSI ची तयारी करणार. आता ट्रेनिंग वरून आलं का मग PSI च्या याला मी हे करणार. बरं, आता तू पोलीस दलामध्ये भरती झालाय, तू आता जॉईन झालाय, आई वडिलांच्या आता 2-3 वर्षात मी PSI चा पार करीन. म्हणजे 2-3 वर्षात PSI होईल ना. हे सगळं करताना घरी काय, शेतीत वगैरे मदत काय? शेतीत म्हणजे आम्ही घरी ग्राउंड आम्ही, कारण की वडील ट्रॅक्टर चालवतात, त्याच्यातून आम्ही मग घरी यायचो. सगळं गायांचं काम आमचं, तीन गाय घरी, गायांचं शेण बिन सगळं, ते गायांची खादड बिदड सगळं काढून मग आम्ही 6 वाजता अभ्यासाला बसायचो. 6 वाजता 7 ते 8 आम्ही प्रॉपर अभ्यास करायचो. मग तिथून पुढे जेवण ते मग असं असेल आमचं. आता जी मुलं आहेत ज्यांना पोलीस भरती द्यायची आहे किंवा जे त्या तयारीत आहेत, त्याची तयारी करायची, त्यांना काय सांगतील तुझा अनुभव म्हणून? बेसिक तयारी काय करायला पाहिजे? ठीक आहे, आपण अकॅडमीचे ऍडमिशन घेतो, ते शिक्षक आपल्याला सगळं रेडी करतात सगळ्या गोष्टींसाठी, पण बेसिक त्याच्यासाठी तू सुरुवातीपासून काय केलं होतं, तू काय सांगशील ज्यांना आता ह्या क्षेत्रात यायचे? त्यांना बेसिक म्हणजे सगळं ज्याचा पहिला चांगला पाया 10वी 12वीचा जे पक्का असताना त्याचे, कारण की इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल याचे विषय त्याच्यात, जर त्याच्यामधूनच सगळं आपल्याला जर त्याचा जो पाया पक्का असेल तर मग त्याच्यातूनच आपल्याला पुढे पण याचा फायदा होतो. तुझा एक्सपिरियन्स काय, तू काय सांगशील? दादानी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, तू काय सांगशील
मुलींना मग अशी मी सरांना प्रश्न विचारला होता की मुलींना ते किती टफ आहे, तुला ते किती टफ गेलं एक मुलगी म्हणून की ते तुला इझी गेलं, ग्राउंड फार टफ आहे पोलीस भरती, त्याच्याबद्दल काय? ग्राउंड टफ आहे म्हणजे मला आधी म्हणजे वाटतच नव्हतं मी पळेल म्हणून, तर सह्याद्रीकडे अकॅडमी घोडेकर सर ग्राउंडचं प्रशिक्षण घेतात, त्यांच्याकडून मोलाचं मार्गदर्शन लाभलं. म्हणजे आपण पहिल्या दिवशी गेलोय आणि लगेच आपल्याला 5 किलोमीटर पळायला लावले किंवा 4 किलोमीटर पळायला लावले असं नसतं, तिथं तुम्ही स्टेप बाय स्टेप तुमची जशी बॉडी बिल्डअप करत. पहिल्या दिवशी जेव्हा तू पहिल्यांदा गेली आणि तुला ग्राउंडला, ग्राउंडचा जो पहिला सेशन होता, काय अनुभव काय? पहिल्या दिवशी मी जेव्हा ग्राउंड वर गेले ना तेव्हा म्हणजे कंटिन्यू रनिंग करायची होती आपल्या आम्हाला, तर ही आणि आम्ही दोघी सोबतच एकाच दिवशी अकॅडमीमध्ये गेलो होतो, तर आम्हाला वाटलं एवढं म्हणजे 45 मिनिट आम्ही कसं काय कंटिन्यू पळू शकतो, तर स्लो रनिंग होती तर आम्ही कंटिन्यू न थांबता त्या दिवशी पहिल्यांदाच ग्राउंड केलं होतं. पण दुसऱ्या दिवशी एवढे पाय दुखायला लागले की चालता येणं पण मुश्किल होतं तेव्हा. कधी कधी असं वाटायचं की नाही का ग्राउंड गेलं की असं वाटायचं नको आता सगळं सोडून द्यावं, पण नंतर वाटायचं आपल्या आई वडिलांनी आपल्या इथपर्यंत घातलंय म्हटल्यावर आपण काहीतरी करून दाखवणं गरजेचं आहे. मग अशाच म्हणजे ग्राउंड करणं एवढं पण सोप काहींना वाटतं सोपं आहे खूप नाही का पोलीस भरती, पण तेवढं सोपं नाहीये, त्याच्यासाठी कंटिन्युटी पण ठेवावी लागते आणि आपल्याला मोलाचं मार्गदर्शन पण असणं गरजेचं आहे. पोलीस भरतीला जेव्हा तुम्ही गेले होते भरतीच्या ग्राउंडला, फायनल एक्झाम जे ग्राउंड होते तिथला एक्सपिरियन्स कसा होता? तिथं मी पहाटे 4 वाजताच आम्ही लाईनला थांबलो होतो तिथं, तर जवळजवळ 10 वाजेपर्यंत आम्ही तिथंच होतो, डॉक्युमेंट चेकिंग वगैरे असतात तिथं, आणि पहिल्यांदाच 800 मीटरचा इव्हेंट होता. 800 मीटर म्हणजे 800 मीटर पळून झाल्यानंतर अशी फिलिंग असते की आपण आता जातो की काय, एवढा दम वगैरे लागतो. तर 800 मीटरचे शेवटचे काहीतरी 300 मीटर बाकी होत, तर तेव्हा मी असं ठरवलं की आपल्याला आता हे लाईफ मध्ये शेवटचं पळायचंय आपल्याला, आपण एवढं कारण की आम्ही हिल वगैरे मारायचं ना, तर तेव्हा मी सगळ्यात म्हणजे मी पुढं पण नव्हते सगळ्यात पाठीमागे होते, सगळ्या मुलींना क्रॉस करून मी तेव्हा फर्स्ट आले तिथं त्या डिटेल मध्ये, आणि मला 800 ला तिथे 18 मार्क्स पडले. 20 पैकी. हा, 800 मीटर रायटिंग आम्हाला 100 मार्क्सची असते, तर मला पुणे शहरला तिथं 75 मार्क्स पडले, तर एवढा काउंट आला तर मला असं वाटलं नाही का मी तिथं सिलेक्शन नाही होऊ शकत, कारण की अकॅडमीत मला 85+ मार्क्स असायचे, कारण की पेपर जरा टफ होता तिथं, आणि पेपर सोडवताना माझं थोडं माइंड डिस्टर्ब झालं रिझनिंग वगैरे सोडवताना, त्यामुळे थोडासा स्कोर कमी आला होता, पण ग्राउंडला मला जास्त मार्क्स होते त्यामुळे तो कव्हर होऊन गेला. आता आता तुला काय वाटतं? म्हणजे मी असं नाही म्हणणार की अचानक तुझ्या अंगावर वर्दी आली, ती फार मेहनत आहे, पण जेव्हा ती सगळी मेहनतीतून तू पार केलं आणि आता जेव्हा अंगावर खाकी वर्दी आली, आता काय फिलिंग? खरं सांगायचं म्हटलं ना मला अजून पण वाटत नाही पोलीस झाले म्हणून, कारण की जोपर्यंत आपल्या अंगावर वर्दी येत नाही तोपर्यंत तो फिलिंग मला नाही वाटत अजून येईल म्हणून. जॉईनिंग नाही, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले 26 तारखेला, त्यानंतर मेडिकल होईल आणि त्याच्यानंतर जॉईनिंग असेल. काय आता तुझी भावना काय? भावना म्हणजे मला खर तर पोलीस व्हायचंच नव्हतं, माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आईला त्यांना पण माहिती आहे, कारण की मला वाटत नव्हतं मी ते ग्राउंड वगैरे करेल म्हणून, सगळ्यांमध्ये नाजूक म्हटलं तर मी, कारण माझी तब्येत म्हणजे मी 48 किलो माझं वजन होतं, पण ग्राउंडचं प्रॉपर कंटिन्यू केलं ना तर उलट माझं बॉडी स्टेबल झाली, उलट म्हणजे सुधारली आणि जरा स्ट्रॉंगनेस पण आला उलट. फ्युचर मी आता PSIचं प्रिपरेशन करणार आहे, कारण की मी प्रीच साठी पण आता फॉर्म भरलेला आहे, आता पेपर आहे संडेला, तर प्री तर देणार आहे बघू आता स्टेप बाय स्टेप PSI पण होईल. तू पोलीस झाली, दादा पोलीस झाला, बाकी अजून 2 बहिणी ना? हा, माझ्यापेक्षा त्या दोघी मोठ्या आहेत, त्या पण पोलीस झालेल्या पुणे शहरला. खर तर आता रिझल्ट लागल्यापासून सगळेजण बोलतायत नाही का चारी भावंड पोलीस झाले, सोशल मीडियावर पण खूप कौतुक झालंय आणि गावातून पण, तर मला असं वाटतंय आमच्यापेक्षा आमच्या आई वडिलांना जास्त आनंद झालाय त्या गोष्टीचा, खूप प्राऊड फील होते त्यांना पण. मला तर दोघांमुळेच मी झाले, कावर मला ते नीट होते आणि त्यांचा अनुभव पण भेटलाय.
आता तू काय तुझं फ्युचर माहिती आहे, त्या दोघांना पण पुढे पीएसआय ची परीक्षा द्यायची आहे. माझं अजून ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नाही, ग्रॅज्युएशन पूर्ण करेल नंतर मग पीएसआय वगैरे. तुझं कुठं झालेली तू? मुंबई लो घाटकोपर रेल्वे. तू पुणे? मी पुणे सिटी ला. पुणे सिटी आणि तू रायगड? तिघांचं वेगवेगळ्या ठिकाणी. तुझा काय एक्सपिरियन्स होता अकॅडमीतला? अकॅडमीतल्या सरांविषयी काय सांगशील, त्याबद्दल थोडस सांगत आवड. सरांचा गायडन्स खूप आहे, सगळ्या सरांचा, तिन्ही पण सरांचा गायडन्स जर सांगायचं बोललं ना तर डुमरे सर आजारी असताना पण आम्हाला शिकवायला यायचे सलामी भरून. त्यांचं म्हणजे खूप मोलाचं मार्गदर्शन आहे. खूपच त्रास करत होता पण तरी पण ते गोळी खाऊन शेवटपर्यंत ऐकायला जाईल एवढा त्यांचा आवाज असायचा तरी पण. नमस्कार. नमस्कार. काय आता तुमच्या घरातली चार चार तुमची लेकर पोलीस झाली, काय तुमच्या भावना ते सांगा आता पहिले. चारही मुलं पोलीस झाले त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. खूप कष्टाने माझ्या मुलांनी एक नोकरी मिळवलेली आहे. तुम्हाला तुम्ही काय शेती करता? शेती किती? शेती शेती किती आहे? अडीच एकर. मग ह्या शेतीत किती मुलं तुम्हाला? सहा. पाच मुली आहेत, एक मुलगा आहे. एक मुलगा आहे. मग ह्या सगळ्यांना ह्या सगळ्या आताच्या परिस्थितीत शिकवणं तसं फार कठीण आहे. हल्ली तर दोन पोरं पण शिकवणं फार कठीण आहे. कसं होतं सगळं यांना शिकवून इथपर्यंत आणेपर्यंत कसे दिवस होते सगळे, त्याच्याबद्दल काय सांगा? तुमच्या डोळ्यात आता पाणी येणार आहे, तुम्ही रडणार आहे, ते आहेच आहे. ते काय खूप खडतर प्रवास झाला आमचा मुलांना शिकवण्याचा. मुलांनी पण आम्हाला खूप साथ दिली. आमच्या परपंचालाच मुलांची साथ आहे. आता काय वाटतं पण आता आपली? आता खूप आनंद वाटतोय. मी त्यांच्या सरांचं खूप कौतुक करीन, मुलांचं पण खूप कौतुक करीन, कारण त्यांचे पण मार्गदर्शन खूप आहेत मुलांसाठी. नाही, तीन चार मुलींची लग्न, दोन मुलींची झाल्या. म्हणजे त्या लग्न झाल्यानंतर पोलीस आधी झाल्या? आधीच झाले. माझा भाऊ आहे ना संतोष फुलसुंदर, हा अकॅडमी जात होता. मला काय म्हटलं, अक्का तुझ्या मुली काहीतरी करून दाखवणार आहे, तू कसेल त्यांना घरी ठेवती, तू येऊन बघ. मग मी यांना अकॅडमीत पाठवलं, कसे आहेत तिथं मुली आहेत का नाही हे म्हणायचं, कशाला मुलींना बाहेर पाठवायचं नाही. मी म्हटलं पाठवा, संतोष म्हणते काहीतरी करून दाखवणार आहे तुझ्या मुली, पाठव. मग मी पाठवलं त्या यांना अकॅडमीत. मग ते गेले, यांनी पाहिलं, म्हणले भरपूर मुली करतील, कारण माझ्या मुली शेतात पण भरपूर कष्ट करीत होत्या. त्यांना मेहनतीची सवय सर्वच मुलांना. मग एक मुलगा आहे ना त्याला पण मुलीसारखं समान वागणूक आमच्याकडून मिळाली. का तो एकटा आहे त्याचे लाड करायचे असं कधीच नाही आमच्याकडनं झालं. जशा पाच मुली ना तसं मुलग्याला पण आम्ही तशी शिस्त लावली. सगळ्यांना शेतात काम करायचं, कॉलेजला जायचं, तिकडून शेतात काम करायचं. सकाळची मुलं उठणार, ते गाळ्या धुणार, शेण भरणार, मग मी त्यांना डबा बनवून देणार, मग ते पळायला अकॅडमीत जाणार. मला म्हणायचं आई तू कुठं जायचं नाही, आम्ही करून दाखवणार आहे, तू जायचं नाही कुठं, आम्हाला डबा बनवून देत जा. हल्ली ना म्हणजे हा एक प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेन. हल्ली आता एवढ्या तुम्हाला पाच चार मुली आणि एक मुलगा. पाच मुली आणि एक मुलगा. हल्लीचा सध्याचा जमाना असा आहे की एवढ्या मुली आहेत त्यांचे बारावी पर्यंत ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण झालं की घरचे जनरली असा विचार करतात एवढ्यांना शिकवणं कठीण आहे, मुलगी आता ती वयात आली आपण तिचं लग्न करून देऊ. असं तुम्हाला वाटलं नाही का त्यांना? वाटलं ना. म्हणजे पहिल्या मुलीचं आम्ही लवकर लग्न केलंय, बारावी झाली तिची. म्हटलं पाच मुली आहेत ना आपल्याला, तर समाज म्हणतच ना असं, म्हणजे पाच मुली आहेत उरकून टाकायचं लग्न. म्हणून आम्ही दोन्ही मुलींची मोठ्याला आधी लग्न करून टाकलं. आणि मग तीन नंबरची मुलगी ना, मग माझा भाऊ म्हटला अगं अक्का तुझ्या मुली काहीतरी करून दाखवणार आहे, तू पाठव, तू घरी ठेवू नको त्यांना. म्हणून मी पाठवलं. मग ती तीन नंबरची मुलगी झाली. तिच्या पाठी माझं चार नंबरची 14वीला असताना तिने 14वीचा वर्ग पण केला आणि अकॅडमी केली. त्याच वर्षी ती पोलीस झाली. आणि त्याच्यानंतर मग अंकिता म्हटली मला नाही पोलीस व्हायचं, मला बँकिंगचं करायचं असं तसं. तिने बँकिंगच्या पण परीक्षा दिलेल्या आहेत, पण नंतर त्यात जरा आता कसं म्हणजे परिस्थितीनुसार पैसा वगैरे लागतो की नाही. मग ती आली गावाला याच्यामध्ये करोनामध्ये. मग ती म्हणली काय घरी बसून करायचं, मला याड्यासारखं होते आई, अभ्यास नाही काय नाही. मग दीपक अकॅडमी जातच होता ना, त्याचा अभ्यास करायला लागली ती. मग त्याच्याबरोबर ती पण अभ्यास करायची.
आणि मग नंतर ती म्हणली मला पण यायचं दीपक तुझ्या बरोबर, मी पण करणार आहे. मग तिला पण त्याची गोडी लागली आणि मग ते जायला लागले अकॅडमी मध्ये दोघं पण. सगळेच पोलीस झाले आता, सगळे एकदम जातील हो ना. आम्हाला खूपच आता म्हणजे आनंद पण वाटतोय आणि म्हणजे वाईट पण वाटतंय का आता आम्ही दोघच राहणार एवढ्या मुलांमधून. पण आता आमच्याकडे त्यांना ठेवणं गरजेचं नाही ना, त्यांचं काहीतरी करिअर झालंच पाहिजे ना, त्यामुळं त्यांनी केलंय. तुम्ही काय सांगाल खर तर, हे सगळं घरातलं पाहत असताना तुम्ही बाहेर फार कष्ट करत होता, चारही पोरं एकदम पोलीस झाले, तुमचा काय अनुभव आहे त्याबद्दल काय सांगा? आनंद वाटत. पोरांकडनं आता काय अपेक्षा आहेत? त्यांनी आता त्या दोघांना तर PSI व्हायचं त्यांनी सांगितलं, पण त्यांनी करिअरचा एक टप्पा तरी पार केलाय, तुमच्या आता मुलांकडनं काय अपेक्षा आहेत? त्यांनी अजून पुढे जावा, ही परीक्षा परत पुढली दुसरी परीक्षा असं पुढे जावा. त्यांनी सहकार्य आहे आमचं बाबू. नमस्ते. वेगळा विषय असा, वेगळ्या ठिकाणी आपण आलोय, बाहेरचं सध्या तालुक्यातलं वातावरण सोडून एका वेगळ्या वातावरणात आलोय आपण. एक वेगळा एक्सपिरियन्स या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो. एका कुटुंबातील चार भावंड एका वेळेस पोलीस होतात, तेही अत्यंत गरीब कुटुंबातले. जुन्नर तालुक्यासाठी निश्चित अभिमानाची बाब आहे ही. काय सांगाल तुमच्या काय भाव? आपल्या जुन्नर तालुक्यात शिवजन्मभूमीत वडगाव आनंद सारख्या गावात शेतकरी कुटुंबातील आपले गाडेकर कुटुंब, विजय बबन गाडेकर यांच्या कुटुंबातील चार भावंड, त्याच्यात तीन बहिणी एक भाऊ, त्याचप्रमाणे शेजारी त्यांचे राहणारे शिंदे कुटुंबातील त्यांची कन्या दिव्या आणि यांची मुलं म्हणजे दीपक, आशा, सारिका, अंकिता, ही चारही भावंड पोलीस झाली आणि दिव्या पण पोलीस झाली. खरं तरी अभिमानाची बाब आहे. खरं तर आपल्या जुन्नर तालुक्यात आता सगळेजण पाहता की मार्केट कमिटीची निवडणुकी सगळ्यांना घोडझोड चालू आहे, सगळीकडं सगळेजण प्रचाराच्या गडबडीत आहे. परंतु अशी ज्यावेळेस बातमी ऐकायला येते, खरं तर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून आम्हाला ही बातमी कळाली की वडगाव आनंद सारख्या गावात आपल्या शेतकरी कुटुंबातील चार भावंड पोलीस झालेत. मी तत्काळ आम्ही सगळे आमचे गोरखशेठ थोरात असेल, सगळे मित्रपरिवार असेल, या ठिकाणी आवर्जून आलो. इथे यायचं कारणच एवढंच की जुन्नर तालुक्यात कुठं पण स्पर्धा परीक्षा झालेली मुलं असू द्या, पोलीस झालेली मुलं असू द्या, अधिकारी झालेली मुलं असू द्या, जी सर्वसामान्य कुटुंबातून जे अधिकारी झालेत, सर्वसामान्य कुटुंबातून जे पोलीस झालेत, अधिकारी झालेत, त्यांना आपण तिथे जाऊन सन्मानित करतो, त्यांच्या आईवडिलांना सन्मानित करतो. त्याचं कारणच असं आहे की आता आपण पाहिलं असेल की दोन्ही आईवडिलांच्या डोळ्यात आनंद असू आहेत, खरं तरी आनंद असू आहेत. आणि जर तुम्ही एक जर पाहिलं की इथं आल्यानंतर मातीचं घर आहे, सारवलं ओटा आहे शेणाने, आणि मग अशी दीपकने जो अनुभव सांगितला, त्यांच्या आईने पण अनुभव सांगितला की आमच्या मुलांनी गायांचे खादट करण्यापासून, शेणं काढण्यापासून, दूध काढण्यापासून, शेतीचं काम करण्यापासून त्यांनी अभ्यास पण केला आणि ते सगळे पोलीस झालेत. खरं तर माझं तर म्हणणं याचं असेल की शहरातल्या मुलांनी पण याचा बोध घेतला पाहिजे, शहरातल्या पालकांनी पण याचा बोध घेतला पाहिजे. आज काँक्रिटीकरणाची सगळीकडे घरं झालीत, परंतु आपण एकीकडे सगळ्या मुलांना सगळं पुरवतो, परंतु त्या मुलांनी पण तशा अपेक्षा आपल्या आईवडिलांच्या पूर्ण केल्या पाहिजे. आज दीपक सारखे आपली मुलं जी आहेत, अंकिता सारखी कन्या आहे, दिव्या कन्या आहे, ह्या ज्या मुली आहेत, निश्चितपणे ज्यांच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण केली, आज आपल्या परिस्थितीवर मात करून आमचे विजयदादा गाडेकर असेल, पोपट शिंदे असेल, यांनी खरं तर शेतकरी कुटुंबातील लोक आहे, परंतु आपल्या मुलांना यांनी घडून दाखवलं. याच्या मागं खऱ्या अर्थानं आई वडील असेल, सह्याद्री अकॅडमी असेल, यांचे शिक्षक पण असतील, सह्याद्री अकॅडमीचे डुंबरे सर आहेत, गायकर सर आहेत, घोडेकर सर आहेत, यांचं निश्चितपणे त्यांना मार्गदर्शन लाभलं आणि आज सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून जवळजवळ यावर्षी 100 विद्यार्थी पोलीस झालेत. खऱ्या अर्थानं मी त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा पण आभार व्यक्त करतो की तुम्ही इतके विद्यार्थी, तुम्ही पोलीस म्हणून आपल्याकडून ज्यावेळेस तुमच्या अकॅडमीतून जात असताना निश्चितपणे तुम्ही इतके अधिकारी घडवले, मी त्यांचं पण अभिनंदन करतो आणि ह्या कुटुंबाचं मनापासूनचं अभिनंदन करतो. खर तर हा एक प्रेरणा घेण्यासारखी बाब आहे, हा इतर विद्यार्थ्यांनी असेल, इतर मुलांनी निश्चितपणे ही प्रेरणा घेतलीच पाहिजे की सर्वसामान्य कुटुंब जरी असलं, परंतु आपण आपल्या सगळ्या परिस्थितीवर मात करून ह्या मुलांनी खऱ्या अर्थानं कष्टाने घडून दाखवले. मग अशी तुम्ही सगळ्या मुलांची मुलाखत ऐकली, खरं तर आईची पण मुलाखत ऐकताना आमच्या पण मला पण कसर झालं, माझ्या पण डोळ्यात पाणी आलं की खरं तर आणि अभिमानाची बाब आहे, आई वडिलांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे की सगळीच मुलं म्हणजे पुढची पिढी सगळीच पोलीस झाली, ही फार अभिमानाची बाब आहे. आपल्याकडे उलट असं घडलं पाहिजे. अनेक ठिकाणी आपण पाहतो की बऱ्याचशा गावांमध्ये
मिलिटरी हापशिंगे सारखं सातारा जिल्ह्यात गाव आहे. कुटुंबा कुटुंबात तिथं मिलिटरीचा जवान आहे, आर्मीचा जवान आहे. तसं आपल्याकडे पण उलट घडलं पाहिजे. जिथं जिथं स्पर्धा परीक्षा जिथं अकॅडमी आहेत ना, आमच्या नारेंगावला पण अकॅडमी आहे, पाळे फाट्याला पण आहेत, यांच्या माध्यमातून निश्चितपणे विद्यार्थी चांगले घडतात हेच निश्चितपणे खर तर अभिमानाची बाब आहे. मी आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार असेल अतुलदादा बेनके, खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीने मी या चारही भावंडाचं मी मनापासूनचं कौतुक करतो. आणि खरं तर निवडणुकीची जरी धामधूम चालू असली तरी त्याच्यानंतर आमदार साहेब नक्कीच या कुटुंबाला भेट देतील, यांचा या सगळ्या चारही भावंडाचा चारही भावंडांना सन्मानित करतील. त्याचप्रमाणे दिव्या शिंदे त्यांनी सांगितलं दिव्याने की ह्या दोन भावंडांबरोबर जात असताना ती पण त्या ठिकाणी पोलीस झाली, म्हणजे ह्या परिसरात 5 जण पोलीस झालेत. आपण खरतरी इथे येताना पाहिलं की खडतर रस्त्यातून आपण या ठिकाणी आलो, थोडा दुर्गम भाग जरी असला परंतु या मुलांनी सगळ्या गोष्टीवर पाटे उठून सगळं शेतीची कामं ओरखून गायांची कामं ओरखून आज सगळं अभ्यास करून निश्चितपणे यांनी खडतर परिसर मात करून आज हे पोलीस झालेत. मी पुन्हा एकदा आपल्या जुन्नर तालुका शिवजन्म भूमीच्या वतीने मी मनापासून यांचे अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांची सगळी एकंदरीत परिस्थिती पाहता किंवा हे सगळं पाहता सगळ्यांचीच म्हणजे तुमची माझी आपल्या सगळ्यांची जबाबदारी की त्यांच्या पाठीशी प्रत्येक बाबतीत आपण खंबीरपणे उभं राहणं गरजेचं त्या बाबतीत. निश्चितपणे अभिभाऊ, निश्चितपणे ह्या मुलांच्या माग आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल, आम्ही सगळेजण वैयक्तिक मित्र परिवार असेल, यांनी शिक्षणासाठी असेल, त्यांच्या पुढच्या करिअरसाठी असेल, यांनी कधी पण आपल्याला कधी पण सांगावं, दादांनी कधी पण सांगावं, कुठल्याही प्रकारची त्यांनी हाक दिली तर आम्ही निश्चितपणे त्यांना साथ नक्कीच त्या ठिकाणी देऊ. इथून मागं पण आपण अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, आपण निम्यरात्री धावून जात असतो. या मुलांनी पण त्यांच्या आयुष्यात जरी कुठल्या अडीअडचणी आल्या, पुढं करिअरसाठी अडीअडचणी आल्या, इथं त्यांचे मार्गदर्शक सर पण बसलेत, त्यांनी हक्काने आम्हाला सांगावं. आणि खरं तर मला इथं आल्यावर माझ्या बालपणाची आठवण झाली, कारण आमचं पण असं मातीचं घर सारवलेला वाटा. आणि खरं तर अशा घरांमध्येच एक आपुलकी आणि उबाळा निश्चितपणे असतो. आणि ह्या दोन्ही आई वडिलांनी खरं तर आपल्या मुलांना घडवत असताना खरं तर ही 4-5 मुलं जी घडवलीत खरं तर यांचं पण मी मनापासून कौतुक करतो. जसं आपण साहित्य अकॅडमी सरांचं पण कौतुक केलं तसं आई वडिलांचं पण कौतुक आहे, कारण आईने मग सांगितलं की मुलांची काही जास्त अपेक्षा नव्हती, फक्त डबा करून द्यायचा एवढं आईची जबाबदारी होती. पण या सगळ्या गोष्टी करत असताना की जेवढेच आपली या संघर्षातून खरं तर आपलं शेतकरी कुटुंब आहे, दुसरं काय आपलं दुसरं शेतीवर सगळं जीवन जीवन म्हणा अवलंबून आहे. आणि याच्यावर त्यांनी मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, मुलं घडवली, आज मुलं सगळी पोलीस खात्यात त्यांनी त्या ठिकाणी आज पोलीस खात्यात त्यांची सगळ्यांची नियुक्ती झाली. आज चार घरातील मुलं आज पोलीस झाली. खऱ्या अर्थानं याच्या पलीकडे मला नाही वाटत दुसरा कुठला अभिमान असू शकतो. आज आपली मुलं घडली, उद्या आई वडिलांना सोन्या चांदीपेक्षा सगळ्यात मोठा अभिमान असेल तर तो म्हणजे आपली मुलं घडली, आयुष्याचं सार्थक झालं खरंच आहे. कारण मग शेतात दोघांची मुलाखत ऐकली, आम्हाला पण सगळ्यांना कसं तरी वाटलं की खरंच हे आई वडिलांचं त्या लेकरांनी स्वप्न पूर्ण केलं. आपल्या जुन्नर तालुक्यात ज्या ज्या करिअर अकॅडमी काम करतात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, सह्याद्री अकॅडमी असेल, अनेक अजून बाकीच्या काही अकॅडमी असतील, परंतु मी अनेक विद्यार्थ्यांना असेल, युवकांना असेल, निश्चितपणे खरं तर यांच्यापासून खरं तर बोध घेतला पाहिजे. आज दीपकने जे मार्गदर्शन केलं, मी मार्गदर्शन करण्यापेक्षा हे ज्या विद्यार्थ्यांनी जो एक्सपिरियन्स सांगितला नक्कीच त्याच्यातून बोध घेतला पाहिजे. की आपण जर ठरवलं, दीपकने मग सांगितलं की ठरवलं मग मी उद्या PSI पण होणार, मला त्यांनी दोन्ही मुलांनी सांगितलं की खरं जर ठरवलं तर काही घडू शकतं. शेवटी प्रत्येकाला देवानी भगवंतानी बनवताना सगळ्यांना सारखं दिलं, त्याच्यामुळे फक्त आपण कष्ट किती करायचे, संघर्ष किती करायचे हे आपल्या हातात आहे. आणि आज अनेक अकॅडमी आहेत परंतु आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे, गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. या संघर्षातूनच माणसाला निश्चितपणे माणूस इतिहास घडू शकतो. आणि शेवटी संघर्ष आणि कष्ट केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. माझं आपल्या जुन्नर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना हेच मनापासून जी कळकळीची विनंती असेल की आपल्या जुन्नर तालुक्यात कुठली MIDC नाही, आणि पर्यटन तालुका जरी असला परंतु दुसऱ्या रोजगाराच्या कुठल्या संधी नाही, म्हणून आपण आपल्या कष्टावर शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीने आपलं स्वतःचं करिअर घडवलं पाहिजे. हीच माझी या निमित्ताने या विद्यार्थ्यांना पण विनंती असेल.